आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मंडळी, राजकारण म्हटलं की सामना तर आलाच, आणि त्यात निवडणूक म्हटली की निश्चितपणे। विधान परिषद निवडणुकीची सध्या जय्यत तयारी सुरू आहे आणि राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगून शेवटी भाजपच्या पहलवानानं शिवसेनेच्या संजय पवार यांना चितपट केलं। मात्र आता विधान परिषदेचा सामना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा खेळवला जाण्याची शक्यता आहे। खडसेंसाठी या निवडणुकीत राष्ट्रवादीची विशेष मोर्चेबांधणी सुरू असतानाच भाजपनं मात्र पाचवा उमेदवार देत खडसे यांच्या मनसुब्याला काहीसे सुरुंग लावले। चंद्रकांत पाटील यांनी यावेळेला मोठा स्फोट करू असं म्हटलं होतं, तर रावसाहेब दानवे यांनी सुद्धा नवा डाव टाकण्याची भाषा केली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून कौशल्य कुणाकडे आहे हे कळेलच असं म्हणत भाजपनं आता दंड थोपटलेत। लोकसभा निवडणुकीमध्ये माननीय देवेंद्रजी नेतृत्वाखाली असा बॉम्बस्फोट झाला की जो कळलाच नाही, तसंच विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षाही जास्त मोठा विजय नक्की मिळेल। आणि पूर्वी शतरंज के बादशाह देवेंद्र फडणवीस यांनी शतरंजची खेळ खेळून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला हरवलं। आता तोच खेळ आम्ही खेळणार नाही, तर आम्ही वेगळा डाव टाकणार आहे। ज्यांच्या बाजूने निकाल लागतो त्यांच्या बाजूने कौशल्य म्हटलं जातं, आणि ज्यांचा पराभव होतो ते कमी पडले असं समजलं जातं। आता मागच्या वेळेस तसं समजलं गेलं, आता ह्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुणाकडं कौशल्य आहे आणि कुणाकडं काय आहे हे जनतेला कळेल।